आता अंडी वंडी फोडेल डोक्यावर. मी म्हणजे मला सजा नाही हवी, मला काही पण करून हॅव टू बी सेफ म्हणून. आणि दादांनी मला सगळ्यात पहिले पाठवलं. मी बोलली कोणाला तरी दाखवा मला कसं पकडतात. नाही दादा तू जाय, मी गेली आत. आणि मी आपल्या सजा न मिळण्याच्या जोशमध्ये 15 कोंबड्या पकडल्या आणि सगळ्या घाबरल्या. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जाऊ बाई गावाचं ग्रँड फिनाले नुकताच पार पडलेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे टॉप 5 टॉप 2 असणारी ज्या आपल्या सगळ्यांना जिनी खूप छान छान परफॉर्मन्सेस देऊन खुश केलं आहे तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे, ती अंकिता मिस्त्री. हाय. हॅलो, नमस्कार, कशी आहात? मस्त. सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, ग्रँड फिनाले नुकताच झाला आणि मला असं वाटतं की सुरुवात करून त्या टॉप 2 येणं हे अजिबात सोपं नसतं आणि त्यात तुम्ही इतकी सगळी चॅलेंजेस पार करत करत आलायत. आणि सगळ्यात आधी मला सांग की कसं वाटतंय आता फायनली, एक काय म्हणतात जे टेन्शन आपल्याला असतं की नाही नाही आता कॉम्पिटिशन आहे, आता हे करायचं आहे, आता ते करायचं आहे, ते आता सगळं फायनली संपलंय. ते मी बोलू शकते तुमच्यासाठी संपलंय मुळात, आमच्यासाठी नाही. कारण की आम्ही एक रुटीनमध्ये बसलो आहोत. आता मला असं वाटतं उद्या कोणती तरी माझी मोहीम आहे आणि मला त्यासाठी तालीम करायची आणि मला प्रिपेअर राहायचं आहे. तर ती गडबड अजूनही चालू आहे डोक्यात आणि ते आपण बोलतो ना त्यामधून निघणं थोडं डिफिकल्ट असणार आहे. बट जर्नी हा प्रवास खूप ब्युटिफुल होता. जे स्टार्टिंग माझा फर्स्ट डे जो मी बोलू शकते, शेणाने मी आंघोळ घातलेली कारण की ती सजा होती, ते फिनालेमध्ये उभं राहून ते बोलतात ना कापत होती, धडधड होत होतं, काय होणार आहे नेमकं माहीत नाही. बट एकच गोष्ट होती की तुमचं प्रेम, गावाचं प्रेम, राष्ट्राचं प्रेम जे मला मिळालं आहे ते खूप 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 वेगळं आहे. खूप तू बोलतो ना एक्सप्लेन नाही करू शकत इमोशनली, तो खूप वाव फिलिंग आहे की एवढं प्रेम मिळालं. आणि आम्ही त्या 2 आत होतो आणि आम्हाला खरंच माहिती नाही की काय चालू. आणि जेव्हा बाहेर निघालो आणि जेव्हा बघतो आहे लिटरली की हे काय चाललं आहे, थांबा, गिव्ह अस सम टाईम. आम्हाला थोडं टाईम द्या कळायला की नक्की काय चाललं आहे. तर एक ब्युटिफुल प्रवास होता आणि तो आता मी बोलू शकते चालू झाला आहे ॲक्च्युली आता. अंकिता, मला ना तुझी ओळख या शो मध्ये तुला पाहण्याआधी मी तुला रील्स मध्ये बघितलं होतं वेगवेगळ्या आणि तेव्हा मला असलं काय भारी करते ही, म्हणजे एक बोलायची एक वेगळी स्टाईल आहे, ते कट्टू तू एकदम स्क्रीन वरतीच दिसली. ही जर्नी तुझी कशी होती की तेव्हा एक कधी असं तुला वाटलं होतं, म्हणजे अर्थात तुझं एक काय म्हणतात एक तुझं काहीतरी एक स्वप्न असेल की मला पुढे हे करायचं, म्हणजे इतक्या पटकन होईल असं वाटलं होतं तुला? जनरली वयाच्या एकदम व्हॉट यू से 6 7 पासून माझं एक ड्रीम होतं की मला टी व्हीवर यायचं. ते कोणाचं नसते, म्हणजे लहान होती आणि खूप नाटकी बोलू शकता तुम्ही मला. तर एक बोलताना हाईट हा जो इश्यू आहे हा मी शोमध्ये सांगितला. मी खूप ऑडिशन्स दिले सुद्धा आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही तुझी हाईट छोटी आहे, तर खूपदा मी रिजेक्ट झाली. आणि मग मी रील्सचा प्रवास सुरू केला आणि त्यामधून जो मला भरभराट प्रेम मिळालं आणि मग एक सिरियल पण केली मी, छोटूसा भाग केला त्यात अँड एक सॉन्गसुद्धा केलं ज्याच्याने एकदम हिट गेलं. आणि त्यानंतर मी बोलू शकते मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यानंतर ते त्यांनी विचारलं समोरून की तू येईल का शो मध्ये, तर माझं झालं टीव्ही, मी टीव्हीवर येणार आहे, येस येस आय एम रेडी टीव्हीवर येण्यासाठी. तर ती एक्साइटमेंट जो तो बाबू असतो ना माझ्यामधला, तो दॅट किड की मला टीव्हीवर यायचं आहे, मी फायनली टीव्हीवर येणार, तर तो एक्साइटमेंट लेवल, म्हणजे मी मम्मी पप्पाला विचारलं सुद्धा ना मी जाऊ की नको, इट वॉज मी चालली आहे, मी टीव्हीवर दिसणार आहे, मी भेटते तुम्हाला, लवकर येते. पण मला माहीत नव्हतं की मी पेरेंट्सला कसं म्हणू की 2 शो आहे 2.5, कारण की माझे डॅडी इज व्हेरी पजेसिव्ह, ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. मी एक एकुलती आहे त्यांची, तर ही लाईक नाही तू नाही जाणार आहे, नाही पप्पा मी टीव्हीवर येणार आहे, मला जायचं आहे प्लीज. मग त्यांनी त्यांना कळलं की हा इम्पॉर्टंट इट इज. आणि गावात म्हणजे आमच्याकडे मुळात गाव नाही आहे, तर माझं असं होतं की आणि पप्पाचं ॲक्च्युली असं असायचं की तू गावात येत नाही ही कंप्लेंट आहे माझी आणि तू नाही राहू शकत गाव. तर माझं अरे असं कसं तुम्ही बोलू शकता, मी आता दाखवूनच राहील, मी गावात पण राहू शकते. तर असे खूप सारे फॅक्टर्स होते जे बोलतात ना लाईनअप झाले आणि बोलतात डेस्टिनी, इट हॅपन्ड आणि हा शो आला. क्या बात आहे. पण ह्या नंतर ज्यावेळेस घरच्यांना कळलं की आता फायनली तू टॉप 10 आली आहेस किंवा त्यानंतर सुद्धा तुझी जर्नी ती चालूच होती, टॉप 10 ह्याच्या सुद्धा खूप चॅलेंजेस होतीच, तेव्हा एक घरच्यांकडून कशा पद्धतीने सपोर्ट मिळत होता आणि त्यांना किती आनंद होता? सगळ्या घरच्यांशी तर बोललोच नव्हतं, तर मला त्यांचं आयडियाच नव्हतं. बट जेव्हा फोनवरती सुद्धा नाही काही, आमच्याकडे 3 फोनच नव्हते आणि जे होतं ते कसं करायचं आम्हाला, म्हणजे कनेक्शन असं बोलू शकते. आणि समवेअर ऑर अराउंड मला जेव्हा मी टास्क करायची, माझ्या एकच डोक्यात असायचं की
पप्पा हा टास्क बघून खुश होणार आहे. अँड मला हा टास्क ॲक्च्युली एवढा चांगला करायचा की पप्पा त्यांच्या चेअरवरून आय नो डॅडी जसं की शिट्ट्या वेट्यावर माऊनी केलं माऊनी केलं, तर मला डॅडीला एकदम बघून की येस हा टास्क मला डॅडीसाठी करायचा. म्हणजे जसं मिलिटरीचा टास्क मी बोलू शकते, मी एकदम नाजूकणार मुली आहे, मी हे सगळं नाही केलं आहे. आणि मला असं वाटलं की कुठे ना कुठे पप्पाला असं वाटेल की ही नाही करू शकेल, लाईक नाही आता तर दाखवून राहील बघा तुम्ही बोललेलं ना मला नाही करू शकेल. आणि द वे तो मी मोगलीसारखी एंट्री केली अँड मला जेव्हा घरी जाऊन पप्पांनी सांगितलं तो टास्क माझा बेस्ट होता, तर वेर आय वॉज लाईक की हा मी तुमच्यासाठीच केलेला आणि यू लाईक्ड इट, तुम्हाला आवडलं, बस आय एम हॅपी. तुझं पहिला टास्क बद्दलच्या काय आठवणीत की आलीस तेव्हा एक काहीच, कारण तेव्हा माहितीच नव्हतं की काय कसं असणार आहे आणि पहिल्याच एक आल्या आल्या एक चॅलेंज मिळाले. पहिल्याच दिवशी आम्हाला कळलं आम्हाला म्हशीचं दूध काढायचं आहे, जे मी कधीच आयुष्यात म्हणजे हे काय खरंच तुम्ही आणि त्या काकी सांगता ते कसं काढायचं शिकवत आहे, लाईक नाही तिला त्रास होत असेल म्हणजे. आणि त्यांनी जी स्टोरी सांगितली की म्हशी दूध तेव्हाच देते जेव्हा तिचं बाळ बोलतो ना तिला त्याला दूध पियायचं असते. आणि जो आमचा टास्क झाला त्यावेळेस मला असं झालं की तिला का द्यायचं असेल, ती मला का देईल, आणि टायमिंग नव्हता. तर त्यावेळेस माझं ते गणलं आणि मला सजा मिळाली. जी सजा होती ती शेण माझ्या डोक्यावर पडलेला आहे, लाईक नाही उद्या मला कोणती सजा न्हावी आहे ॲट एनी कॉस्ट. तर कोंबडीचा टास्क दुसऱ्या दिवशी होता आणि मी अशी ते आता अंडी वंडी फोडेल डोक्यावर, मी म्हणजे मला सजा नाही हवी, मला काही पण करून हॅव टू बी सेफ म्हणून. आणि दादांनी मला सगळ्यात पहिले पाठवलं, मी बोलली कोणाला तरी दाखवा मला कसं पकडतात, नाही दादा तू जाय, मी गेली आत आणि मी आपल्या सजा न मिळण्याच्या जोशमध्ये 15 कोंबड्या पकडल्या आणि सगळ्या घाबरल्या. म्हणजे तुम्ही काय घाबरले, मला वाटलं की इझी होतं, तुम्ही नंतर मग ते कोणीच का नाही पकडल्या 15 मी कसं केलं. तर ते सजामुळे ते बोलतात ना की सजाची भीती काय असते ते मला विचारा, मला अजूनही कोण बोललं सजा नाही बाबा, मी खूप घाबरते. मी एकलौती अशी व्यक्ती होती त्या घरात की जिला सजानी खूप खूप असं स्ट्रेस होतं की आता काय होणार माझ्यासोबत, नको प्लीज. तर या मला वाटतं आता इथे तुम्ही इतके टास्क केलेत आणि इतक्या शिक्षा तुम्हाला मिळेल की तुम्ही आता इतके स्ट्रॉंग झाले असेल ना की आता लाईफमध्ये काही पण होते तुम्ही करू शकता. नाही मला सजा नको आहे, मी आयुष्यात माझं 100% देणार आहे, मी सजा नाही घेणार. मला सजा हा शब्दाने घाबरलं ना स्ट्रेस येतो माय गॉड नो नो नो. हा पुढचं जी पण जर्नी असणार आहे येस मी माझं सगळ्यात बेस्टच देणार आहे आणि पुढचे प्रोजेक्ट जे पण असणार ते येस तुम्ही बघतच राहणार ते तर. पण आता ह्याच्या पुढचं तुझं एक काय म्हणतात एक मिशन किंवा एक गोल असतं, आता ह्याच्या पुढे तुला काय करायचं, म्हणजे आता तुला ऍक्टिंगमध्ये काही करायचं आहे का, तू आता आम्हाला म्हणजे तू साईड बाय साईड आम्हाला रील्समध्येही दिसणार आहेस का, तू आता अजून काही वेगळं ठरवलंय? रील्समुळे माझी ओळख झाली आहे तर ते त्याला तर मी नाही सोडू शकत, ते माझं बेबी आहे बोलू शकते. त्यांनी ज्यांनी आपल्याला बोलतात ना नाव दिलं त्या त्याला कसं सोडणार मी, तर इंस्टाग्रामला म्हणजे माझ्या सोशल मीडियाला मी कधीच नाही सोडणार आहे. पुढे म्युझिक व्हिडिओज अजूनही करणार आहे, प्रोजेक्ट्स येत आहे डोंट वरी. तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहे लाईंड अप आणि देवाच्या मूवी वगैरे मिळाली तर 4 चांद लगे तर तुम्ही मला मोठ्या थिएटरवर बघू शकणार आहे मग. तर येस बघूया काय होणार आहे, माझं एकच ध्येय आहे लाईफमध्ये की गो विथ द फ्लो आणि मला माझ्या पेरेंट्सला प्राऊड करायचं, दॅट्स इट. ते तू नक्कीच करशील आणि आताही करतेच आहेस, पण अजून अजून आहे ना अजून ती इच्छा वाटते की अजून अजून काहीतरी अजून काहीतरी. तर येस ते जे आहे बोलतात ना दॅट थिंक की अजून काहीतरी करायचं, तर येस त्यांच्यासाठी मला जेवढं करता येईल ते माझ्यासाठी कमीच असणार आहे, बट येस मला खूप काय करायचं आहे त्यांच्यासाठी. पण जाऊबाई गावात ह्या शोनी अंकिताला काय दिलं? जाऊबाई गावात अंकिताला सगळ्यात जास्त तर तुम्ही लोकांचं प्रेम दिलं आहे खूप जास्त, म्हणजे मन भरून भरून आलेलं माझं ज्या दिवशी मी घरी आली आणि जो सत्कार झाला माझा, ज्या प्रकारे रॅली वगैरे काढलेली पप्पांनी आणि लोकांचे फोन येत आले, माझं सोशल मीडिया भरलं आहे पूर्ण, म्हणलं हे काय चाललं आहे. आणि भले मी सेकंड आली तरी त्यांचं असं होतं की नाही तूच आमची विनर आहे तूच जिंकला आहे, म्हणजे ते बोलतात ना की हा काळजी होती प्रेम होतं आणि ते इमोशनली मला मी बोलतात मी रडली लिटली की काय होतं हे मी खरंच काय केलं एवढं. बट माझे पेरेंट्स तेच बोलतात तू शो बघितला नाही आहे, तू जेव्हा बघेल ना तू काय केलं आहे तुला कळेल ते. तर येस खूप छान वाटलं मला तुझी गप्पा मारून आणि मला असं वाटतं की तुझी सगळी छान छान प्रोजेक्ट्स लवकर लवकर भेटल्या होत्यात आणि आपण पुन्हा भेटून पुन्हा इंटरव्ह्यू करू. माझ्या हेल्थला प्रे करा, बस झालं मी 2 हॉस्पिटल जाऊन आले आता बस. मी मुद्दाम तुला विचारलं नाही काही त्याबद्दल, कारण
कारण मे बी एक तो एक कदाचित ट्रॉमा पण असू शकतो, तिथे माहित नाही म्हणून मी नाही विचारलं मुद्दाम. ते ऍक्च्युली तू जो काही कमबॅक केलायस त्याच्यानंतर तर ते खूप जास्त मोटिवेशनल होतं इतरांसाठी की ज्यांना खचायला होतं त्यांनी मला वाटतं हे नक्कीच बघितलं पाहिजे. मला एकच गोष्ट सांगितलं, जेव्हा त्या हॉस्पिटल बेडवर मी झोपली होती माझ्या डोक्यात हेच विचारते काय करू काय करू, नाही कळत आहे, शुड आय गो ऑर शुड आय कम, असं बोलतात ना डू ऑर डाय सिच्युएशन होती की एवढा प्रवास केलाय आता जाऊ आत्ता. तर पप्पांनी हेच सांगितलं की जे सुरुवात केलं ते संपू नये, आणि त्याच बोलतात ना त्याच स्पिरिटनी मला मेंटली पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे होतं या घरात येण्यासाठी, कारण की घरात कॉम्पिटिशन आहे. आता कोण माझ्या मैत्रिणी नाही राहिल्या आणि तेवढं आपल्याला माहीतच होतं की घरात आपलं कॉम्पिटिशन कोण आहे. तर त्यांच्यासाठी मला एक स्ट्रॉंग जबाब बोलतात ना एक स्ट्रॉंग जबाब लागला होता, हा स्ट्रॉंग उत्तर देणं खूप इम्पॉर्टंट होतं की मी हलकी फुलकी नाही आहे, मी भले हेल्थमुळे मागे राहिले पण मी आजही फिजिकली मेंटली स्ट्रॉंग तुमच्यासाठी आहे, भले मी नसेल पण मी तुमच्यासाठी होती. तर हे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे की जे लोक हे बघतात त्यांनी खरंच ह्याच्यामधून काहीतरी छान एक शिकण्यासारखं आहे. खूप मस्त वाटलं, थँक्यू सो मच तू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड कंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.